नमस्कार दर्शक मित्र हो, आज आपण कारगिल युद्धातील 12 बहादूरांच्या गौरवकथेमध्ये सलाम मृत्युंजयांना या मालिकेत कॅप्टन मनोजकुमार पांडे यांची कथा ऐकणार आहोत, ज्यांचा जन्म 25 जून 1975 रोजी झाला आणि तोही श्रीमती ब्रिजमोहिनी देवी आणि श्री गोपीचंद पांडे यांच्या पोटी। 1887 साली लखनौतील सैनिक शाळेत त्यांनी प्रवेश मिळवला। 1993 साली खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि 1-11 गोरखा रायफल्स या रायफल्सच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शौर्याची चुणूक भारतासह सगळ्या जगाला दाखवून दिली। म्हणूनच एक अंतिम क्षणी त्यांना आपल्याला मुकावं लागलं। ती तारीख होती 3 जुलै 1999, तर तुमच्या माझ्या सन्मानाचा दिवस होता। 15 ऑगस्ट 1999 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 52व्या वर्धापनदिनी मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने कॅप्टन मनोजकुमार पांडे यांना सन्मानित करण्यात आले। जर मी स्वतःला सिद्ध करण्याआधीच मृत्यूसमोर उभा ठाकला तर मी सर्वप्रथम मृत्यूचाच खात्मा करेन हे निश्चित, हे ब्रीद कॅप्टन मनोजकुमार पांडे यांनी सत्य करून दाखविले आहे। मी शूर आहे, मनोज बालवाडीत असताना त्याच्या मुख्याध्यापिकांनी मला बोलावलं। कॅप्टन मनोजची आई त्यांच्या बालपणीची आठवणी ठरवून जाते। मी शाळेत गेले आणि जे मी ऐकले पाहिले त्यामुळे मी थक्क झाले। मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणायला म्हणतात ते काही खोटं नाही। बाईंचा आणि त्यांचा संवाद एकमेकाद्वितीय होता। मनोज छोटा आणि छोट्या क्षणीचं असल्यामुळं रस्त्यावरची मोठी मुलं त्याला चिडवत असत हे बाईंना माहीत होते। मनोज काय म्हणतो बघा, बाई आज मला घरी लवकर जायचे आहे। बाई काय म्हणाल्या, का कशासाठी, कुणाचा वाढदिवस आहे का? मनोज म्हणतो, नाही बाई, मला रस्त्यावरची जी मोठी मुलं चिडवतात आज मी सगळ्यांना बदडून काढणार आहे, मी ठरवून आलो आहे। बाई म्हणाल्या, अरे बाळा, ते सर्व मुले मोठी आहेत, ताकदवान आहेत, तुला भीती नाही वाटत त्यांची? आणि मनोज म्हणतो, छे मी नाही भीत, ते तसले असतील कितीही मोठे असतील तर मी शूर आहे। असा धडा शिकवेन की तुम्ही बघतच राहाल। त्याच्या डोळ्यातील चमक त्याच्या पुढील आयुष्यातील धाडसाचे आणि यशाच्या अत्युच्च शिखरावर विराजमान होण्याचे चुनूक होते। मनोजनं अगदी लहानपणापासून भारतीय लष्करात प्रवेश घ्यायचा निश्चय केला होता। लष्करी गणवेशाचा ध्यास आणि बलिदानाची आस मनात ठेवून त्याने 13व्या वर्षापासूनच सैन्य दलात सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। मनोज ध्येयपूर्तीसाठी कसा सराव करायचा हे सांगताना त्याची आई म्हणते, एकाग्रता, शारीरिक सामर्थ्य आणि मानसिक जागरूकता तल्लख ठेवण्यासाठी तो एक अजब गोष्ट करायचा। एक रिकामा माठ फालता ठेवून तो तासनतास त्यावर दोरी उडड्या मारायचा। अतिशय वेगाने डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे तो दोरी फिरवायचा। तेवढ्याच मुलायमपणे तो पाय अलगद घड्यावर ठेवायचा। त्याचा खेळ डोळ्याने पाहणे म्हणजे अगदी डोळ्याचे पारणे फिटत असे। अतिशय निर्भय, लक्ष केंद्रित आणि भावनाशील या 3 शब्दात त्याचे वर्णन करता येईल। उत्तर प्रदेशच्या सैनिकी शाळेतील समितीसमोर मुलाखत घेणाऱ्या मुख्याध्यापिकांनी भारतीय लष्करात यायचा हेतू विचारल्यावर मनोजने तात्काळ उत्तर दिले, परमवीर चक्र मिळवण्यासाठी, आणि त्याने ते मिळवले सुद्धा। अखेर त्याला पकडलेच। कॅप्टन मनोजची नियुक्ती 1-11 गोरखा रायफल्समध्ये झाली। पहिले पोस्टिंग होते काश्मीर खोऱ्यात, काही दहशतवादी कारवाया चालू आहेत अशी माहिती मिळाली। कमांडिंग ऑफिसरने या धडाडीच्या अधिकाऱ्याला दहशतवाद्यांना जेरबंद करून आणण्याचा हुकूम दिला। वास्तविक एका दिवसात कॅप्टन मनोजने परत येणे अपेक्षित होते, पण 2 दिवस झाले तरी ते आले नाहीत। आणखी 2 दिवसानंतर कॅप्टन परत आले, ते मोहीम फत्ते करूनच। त्यांच्याबद्दल बोलताना त्यांचे कमांडिंग ऑफिसर अभिमानाने सांगतात, अपेश आणि भीती हे 2 शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हते। मी दिलेला हुकूम पाळून तो तात्काळ कामाला लागला। अतिरेकी पार आत कुठेतरी पळून गेले होते। वास्तविक तो तसाच परत येऊ शकला असता, पण लक्ष डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही उडवलेल्या संकटाला न जुमानता अतिरेक्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद करूनच तो माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, सर ते जातील कुठे? अखेर पकडलेच त्यांना। सियाचिन ग्लेशियर। सियाचिन ही हिमनदी भारताच्या वायव्य टोकाकडे लडाखच्या उत्तरेस आहे। काराकोरम पर्वतराजीची ती मुख्य रांग। 17,000 ते 21,000 फूट उंचीच्या या हिमनदीत हिवाळ्यात 56° तापमान असते। सुमारे 300 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे या ग्लेशियरवर काहीही टिकू देत नाहीत। तेथील वास्तव्य म्हणजे पंचमहाभूतांशी सामनाच जणू। अशा सियाचिन परिसरात कॅप्टनचे युनिट पाठवले गेले। शत्रूंशी मुकाबला करणे एक वेळ सोपे,
पण सियाचीनच्या निसर्गाच्या प्रकोपापुढे लढा देणे फार अवघड होते. अशा प्रतिकूल आणि खडतर प्रदेशात सर्वात अवघड अशा ठिकाणावर जायला कॅप्टन मनोजनी पुढाकार घेतला. ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणाले, सर पाठवायचंच असेल तर एकतर मला उत्तरेकडील बाना पोस्ट किंवा दक्षिणेकडील पहलवान पोस्ट या भागातच पाठवा. कॅप्टन पांडाई, तुम्ही अत्यंत अवघड ठिकाणी पोस्टिंग मागत आहात याची कल्पना आहे तुम्हाला? सर पूर्णपणे. ठीक आहे, तुमची विनंती मी मान्य करतो. धन्यवाद सर. जिनू कॅप्टन म्हणत होते, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. जगातील सर्वोच्च स्थानी असलेल्या व जवळजवळ 22,000 फूट उंचीवरील्या हिमनदी स्वरूपी युद्धभूमीवर कॅप्टन मनोज पांडे सर्वाधिक कालावधीसाठी कार्यरत होते आणि कारगिल युद्ध पेटले. सियाचीन ग्लेशियरवरून खाली उतरलेल्या 1-11 गोरखा रायफल्सच्या कंपनीस ताबडतोब ऑपरेशन विजय कारगिल युद्धाच्या अंतर्गत बटालिक सेक्टरच्या मोर्चेबांधणीस पाठवण्यात आले. कॅप्टन मनोज यांनी हल्ल्यासाठीच्या आघाडीच्या तुकडीचे नेतृत्व केले. या हल्ल्यात हातघाईच्या लढाईत शत्रूस माघार घेण्यास भाग पाडले व जुबार हिल्स भागाचा ताबा मिळवला. पण आनंदोत्सव साजरा करायला फुरसत नव्हती. खालुबार टॉपवरील शत्रूची पिछेवाट करायची होती. पहाडी इलाक्यातील युद्ध हा अखंड असलेल्या आणि झुंजार रणशूरतेचा वारसा असलेल्या 1-11 गोरखा रायफल शिवाय हे काम कोण करणार? मग काय, मोर्चा खालोबार टॉपकडे वळविला. त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते कर्नल ललित राय. 1999 कारगिल युद्धाचे ते दिवस अजूनही कर्नलला जसे तसे आठवतात. ते म्हणतात, आम्ही अरुंदाच्या खिंडीतून एक एक करून जात होतो. शत्रूची फौज अगदी मोख्याच्या ठिकाणी दबा धरून बसली होती. आमची चाहूल लागताच त्यांनी गोळीबार सुरू केला. आमचे 9 जवान शहीद झाले. आता दिवसा कुछ करणे शक्य नव्हते. मग दिवसा कमरेला दोर बांधून कड्यावरून लटकत राहायचे. बॉम्ब दोरीवर पडला तर खाली खोल दरीत आम्हाला बोलावीत असे. पण जिवंत राहिलो तर रात्री अंधारातून शत्रूवर चढाई करायची असे आम्ही ठरवले. शत्रूच्या हातात हात घालून चढाई चालली होती आणि यात कॅप्टन मनोज मोरके होते. महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उचलली होती. 4 बंकर उद्ध्वस्त करून खालोबार टॉपला जायचा मार्ग मोकळा करायचा होता. कॅप्टन पांडेच्या अंगात वीरस्त्री संचारली होती. आपल्या जवानांना घेऊन त्यांनी पहिल्या बंकरकडे कूच केली. शत्रूच्या गोळीबारात कॅप्टन जखमी झाले पण स्वतः एका मोक्याच्या जागी अडोसा घेतला. जवानांना योग्य ठिकाणी नेम धरून बसून त्यांनी बंकरवर चढाई केली आणि बंकरमध्ये घुसून शत्रूच्या 2 सैनिकांना यमसदनास पाठवले. आपल्या नेत्याचा जोश पाहून बाकीच्या सैनिकांनी पूर्ण शक्तीनिशी हल्लाबोल केला. आता दुसरा बंकर. कॅप्टन मनोजने स्वतःच्या जखमाकडे दुर्लक्ष करत बंकरमधील शत्रूची दाणादाण उडवली. जय महाकाली, आयो गोरखाली, एकच जल्लोष आणि उत्साह. पूर्णतः जखमी होऊन सुद्धा त्याने तिसरा बंकरही उडवला. आता एकच लक्ष, चौथा बंकर. सोबतीला फार कमी सैनिक पण निर्धार पक्का. एक वेगळीच चमक त्यांच्या डोळ्यात उमटली आणि मृत्यूला अडवून सांगितले, थांबा बाबा, फक्त एकच बंकर, तो तेवढा उद्ध्वस्त करतो कारण तसा मी शब्द दिलेला आहे. जणू मृत्यूही त्याच्या समोर नतमस्तक झाला. आता चौथा बंकर. थेट समोरूनच सरपटत सरपटत ते बंकरकडे निघाले. समोर मृत्यू दिसत असूनही त्या वाटेवर जाण्यासारखे दुसरे धैर्याचे काम नाही. चौथ्या बंकरवर हातगोळा फेकला. मात्र सावध झालेल्या शत्रूच्या गोळीने त्यांच्या मस्तकाचा वेध घेतला. त्यांच्या चेहऱ्याची शकल होऊन पडली. पण जाता जाता हाताने काम चोख बजवले होते. कॅप्टन खाली कोसळले. ते चौथा बंकर उद्ध्वस्त करूनच सर छोडो मत उनको हे त्यांचे अखेरचे शब्द कर्नल ललित राय यांच्या कानात आजही घुमत आहेत. आणि स्वप्न पूर्ण झाले. 3 जुलै 1999 खालोबार शिखर ताब्यात आले. पण तो जल्लोष बघायचा आपला सिंह नव्हता. कॅप्टन मनोज कुमार पांडे यांनी प्रचंड शौर्य, अतुल्य धैर्य, उत्तुंग नेतृत्व आणि कर्तव्य तत्परता यांच्या जोरावर लष्करी परंपरेला साजेसे श्रेष्ठ बलिदान दिले. सर्वश्रेष्ठ शौर्याच्या आणि मर्दुमकीच्या अभिव्यक्तीबद्दल भारत सरकारने त्यांना परमवीर चक्र पुरस्कार देऊन आणि तो प्रदान करून त्यांच्या उत्तुंग पराक्रमाचा गौरव केला. त्यांचे परमवीर चक्र आज पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पण मरणोत्तर. आपल्या आई वडिलांना लिहिलेल्या पत्रात ते सदैव त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत असत. आईशी त्यांची जास्त ओळख होती. ती एका तेजस्वी तारखेप्रमाणे परिसर उडवून टाकते, सतत काही ना काही देतच असते. तिचे आशीर्वाद सतत माझ्यासोबत असतात अशा भावना त्यांनी आपल्या कवितेत व्यक्त केल्या आहेत.
कॅप्टन मनोज पांडे यांना दैनंदिनी लिहायची सवय होती. त्यात कविता तसेच प्रेरणादायक वचने असत. देशाभिमान, निष्ठा, कर्तव्य तत्परता आणि मृत्यूबद्दल गौरवोद्गार असा सम्मिलित भावनांचे त्यात मनोज्ञ दर्शन होते. दैदीप्यमान मृत्यूबद्दल लिहिताना ते म्हणतात, काही ध्येय इतकी उत्तुंग असतात की त्यांच्या पूर्ततेसाठी अपयशी हेही सन्मानाचे असते. आणि अशा पद्धतीनं अत्यंत उत्तम काम करून ते आपल्यातून निघून गेले. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना अखेरचा सलाम. जय हिंद.